नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर आगाव, ज्ञानराज अकॅडमी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण मागील भागामध्ये वर्णमाला आणि वर्णमालाच्या अगोदर पण भाषेची संबंधित मी जवळपास 4-5 व्हिडिओ तुम्हाला दिलेले, त्याच्यानंतर आपण वर्णमालाचे व्हिडिओ बघितले, त्याच्यानंतर आपण संधीचा भाग बघितला आणि आज आपण पाहणार आहे शब्दांच्या जाती. आता मित्रांनो, तुम्ही माणसांच्या जाती ऐकलेल्या आहेत, जनावरांच्या जाती ऐकलेल्या आहेत, फळांच्या जाती ऐकलेल्या आहेत, पशु पक्ष्यांच्या जाती ऐकलेल्या आहेत, पण त्याच पद्धतीने व्याकरणात शब्दांच्या जाती असतात. पण मित्रांनो, शब्द कुणाला म्हणतात हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शब्दांची जात कळत नाही, समजतंय? म्हणून आपल्याला आधी शब्दाचा जो विचार करावा लागतो तो आधी आपण समजून घेऊ आणि नंतर आपण शब्दांच्या जाती समजून घेऊ. आता मी तुम्हाला शब्द म्हणजे काय हे सुरुवातीला सांगितलं होतं, आठवत तुम्हाला? भाषेच्या मूलभूत घटकामध्ये 5 घटकांचा आपण विचार केला होता, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सगळ्यात पहिले बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला, तर वर्ण आहे ना. दुसरा, वर्णापासून बनवलं आपण अक्षर, अक्षरापासून तयार केलं आपण शब्द, आणि शब्दापासून वाक्य, आणि वाक्याच्या नंतर व्याकरण, असा आपण 5 घटकांचा विचार केला. बरोबर आहे? कोणती भाषा या 5 घटकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर आहे? मग मूलभूत घटकामधला पहिला वर्णाचा जो भाग आहे, वर्ण, हा आपण पूर्ण शिकलेलो आहे. वर्णाची आपण संधीही शिकलेलो आहे. आता आपण जाणार आहोत वर्णाच्या पुढे अक्षरामध्ये. आता अक्षरामध्ये गेलो, अक्षराबद्दल मी माहिती सांगितली, जोडाक्षरही शिकवलेत मी तुम्हाला, आठवत असेल तर. आणि त्याच्यानंतर आपला जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे शब्दाचा, तो आज आपण सुरू करतोय. म्हणजे आपण व्याकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आपण अक्षर विचार केलेला आहे, म्हणजे वर्ण विचार अक्षर विचार झालेला आहे, त्याच्यानंतर आपण आता आहोत शब्द विचारामध्ये. मग शब्दांची माहिती जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपल्याला शब्दांच्या जाती कळणार आहे. तर आज आपण शब्दांच्या जाती शिकणार आहे, पण मी त्याच्या अगोदर शब्द म्हणजे काय याची ओळख करून देतो, ठीक आहे? आता हेडिंग काय राहील आपल्या? शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती इथं लक्षात ठेवा, शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत, त्याच्याबद्दल मी पुढे सांगणार आहे, पण पहिले आपण समजून घेऊ शब्द काय आहे, ठीक आहे? शब्द, आता शब्दांची व्याख्या तुम्हाला सांगितली होती, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर अर्थ असेल तर तो अक्षर समूह म्हणजे कोण असतो? शब्द असतो. कळत मी काय सांगतोय? व्याख्या परत एकदा सांगतो, ठराविक क्रमाने आलेल्या, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, अक्षरांच्या समूहाला अर्थ असेल तर, अर्थ असेल तर त्यास शब्द असे म्हणतात, तर त्यास शब्द असे म्हणतात. ही त्याची झाली व्याख्या. ही व्याख्या आपण ऐकलेली खूप वेळा, पाठ करून ठेवलेली खूप वेळा, पण बऱ्याचदा शब्दातला मूळ गर्भित अर्थच कळाला नाही शब्द काय म्हणतात. आता बघा, मी तुम्हाला उदाहरणातून सांगतो. समजा मी इथं म्हटलं ब अधिक द अधिक क, आणि मी तयार केलं काय? बदक. आता इथं 3 अक्षर एकत्र आले, ठराविक क्रमाने एकत्र आले, आणि त्याला एक समूह तयार झाला अक्षराचा. आता हा समूह काय आहे? शब्द आहे. आता जर समजा मी असं केलं असत द ब क, तर इथं तयार झालं असत दबक. पण मला सांगा, दिसायला दोन्ही अक्षराचे समूह आहेत, पण याच्यामध्ये एक शब्द आहे एक शब्द नाही. कसं? कारण हा अक्षराचा समूह आहे आणि याला अर्थ आहे, हा अक्षराचा समूह आहे पण याला अर्थ नाही, म्हणून हा शब्द होऊ शकत नाही. मग व्याख्या काय सांगती? ठराविक क्रमाने आलेला अक्षरांचा समूह, पण त्याला काय पाहिजे? अर्थ पाहिजे. अर्थ असेल तर त्याला काय म्हणा? शब्द म्हणा. कळतं मी काय सांगतोय? मग अशा पद्धतीने आपण शब्दाची माहिती घेतलीच होती. पण मित्रांनो, मी जर तुम्हाला म्हणलं, आता इथे एक शब्द देतो बदक, ठीक आहे, आणि दुसरा आहे एक बदकाला. इथं काय म्हटलं मी? बदक. आणि इथं काय म्हटलं मी? बदकाला. आणि जर मी तुम्हाला म्हणलं यातला शब्द कोणता, काय प्रश्न लक्षात येतोय? या दोघांमध्ये शब्द कोणता? आता काही ना वाटतंय सर बदक शब्द आहे, काही ना वाटतंय बदकाला शब्द आहे, काही ना वाटतंय दोन्ही शब्द आहे, काही ना वाटतंय दोन्ही शब्द नाही. असं ज्याला वाटतंय तो महान व्यक्ती म्हणायचं. आता इथं मुद्दा असा आहे, बदक पण शब्द आहे, बदकाला पण शब्द आहे, दोन्ही पण शब्द आहेत ना, कारण हा पण अर्थपूर्ण अक्षराचा समूह आहे, हा पण अर्थपूर्ण अक्षराचा समूह आहे. पण मित्रांनो, जर तुम्ही नीट विचार केला तर या दोघांत फरक आहे का नाही?
आहे की नाही फरक? काय फरक आहे पण याच्यामध्ये? बदक हा मूळ शब्द आहे. कसा आहे तो? मूळ शब्द आहे. आणि बदकाला हा या मूळ शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. बरोबर का चूक? हा कसा आहे? मूळ शब्द. आणि हा कसा आहे? त्याच्यापासून बनलेला शब्द. मग हा मूळ शब्द आहे का? नाही. कोणता शब्द मूळ आहे? बदक. कारण हा बदक शब्द मुळातच बदक अशा पद्धतीने लिहिला जातो. आणि बदक पासून बदकाला शब्द बनवला, ला प्रत्यय जोडला. बरोबर का नाही? मग हा मूळ शब्द आहे. मूळ शब्द लक्षात घ्या. हा काय आहे? मूळ शब्द. आणि हा काय आहे? त्याच्यापासून तयार झालेला शब्द. याला आपण साधित शब्द म्हणतो. काय म्हणतो याला आपण? साधित शब्द. शब्दसिद्धीमध्ये आपण शिकणार आहे मूळ शब्द म्हणजे सिद्ध शब्द, साधित शब्द यातला फरक. पण याच्यात मला जे सांगायचं ते लक्षात घ्या. मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती मानतात. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? प्रकृती मानतात. आणि मूळ शब्दाच्या रूपात बदल झाल्यास त्याला विकृती मानतात. मग साधित शब्दात बदल झाला का नाही? म्हणजे मूळ शब्दात बदल झाला, हा साधित शब्द झाला, हा मूळ शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. मूळ शब्दात रूपात बदल केला आणि जो नवीन शब्द तयार केला त्याच्यापासून त्याला विकृती मानतात. विकृतीलाच पद असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? विकृतीलाच पद असे म्हणतात. एकदम सोपं आहे मित्र. मूळ शब्द असताना मूळ शब्द ते झाले प्रकृती. त्याला काय म्हणतात? प्रकृती. आणि मूळ शब्दात बदल करून तयार झालेलं जे रूप असतं साधित रूप, त्याच्यापासून मूळ शब्दापासून बनलेला नवीन शब्द जो असतो तो असतो विकृती किंवा पद. आता गंमत कशी बघा. जनरली कसं असतं बघा, प्रकृती डायरेक्ट वाक्यात वापरू शकतात. प्रकृती म्हणजे मूळ शब्द वाक्यात डायरेक्ट वापरता येतो. पण आपल्याला मूळ शब्दात बदल का करावा लागतो? कारण बऱ्याचदा वाक्यात वापरताना वाक्यात त्या शब्दाला आपल्याला बदलून वापरावं लागतं. आणि जेव्हा बदलून वापरतो तेव्हा त्या शब्दाची विकृती होते किंवा त्यालाच आपण पद म्हणतो. मग मूळ शब्द त्याच्या रूपात बदल करून जेव्हा वाक्यात वापरतात तेव्हा तो काय असतो? विकृती असतो किंवा पद असतो. थोडक्यात एकदम सोपं बघा. मूळ शब्द असतो त्याला प्रत्यय नसतो, उपसर्ग नसतो, काहीच नसतं. मूळ मूळ शब्द असतो त्याला प्रकृती म्हणायचं. आणि त्या मूळ शब्दाला आपण प्रत्यय लावला, उपसर्ग लावला किंवा काहीतरी बदल केला आणि नवीन शब्द बनवला मूळ शब्दापासून तर त्याला म्हणायचं विकृती किंवा पद. इथपर्यंत क्लिअर? पण वरवर जर पाहिलं तर दोन्ही पण काय येतात? शब्दच आहे. पहिलेच मी तुम्हाला काय म्हणलंय, दोन्ही पण काय शब्द आहे. पण आपण बारकाईने फरक बघितला त्याच्यात तर हा मूळ शब्द आहे आणि हा त्याच्यापासून बनलेला शब्द आहे. पण जर तुम्हाला असं विचारलं शब्दाला अजून काय काय म्हणतात, तर शब्दाला आपण प्रकृती पण म्हणू शकतो, शब्दाला आपण विकृती पण म्हणू शकतो, शब्दाला आपण पद पण म्हणू शकतो. पद, विकृती किंवा प्रकृती या सगळ्यांनाच आपण शब्दच म्हणत असतो. ठीक आहे. पण मूळ शब्दाला प्रकृती म्हणतात आणि मूळ शब्दात बदल करून तयार झालेल्या रूपाला विकृती किंवा पद म्हणतात. हा पण आपल्याला फरक माहिती पाहिजे. इथपर्यंत क्लिअर? म्हणजे मी इथं तुम्हाला जो दुसरा मुद्दा शिकवला तो म्हणजे काय? प्रकृती व विकृती. प्रकृती व विकृती. मग प्रकृती आणि विकृती, विकृतीला काय म्हणतात? पद म्हणतात. हे लक्षात ठेवा. प्रकृती व विकृती. मग प्रकृती म्हणजे काय? मूळ शब्द. आणि विकृती म्हणजे काय? मूळ शब्दात झालेला बदल किंवा नवीन तयार झालेला शब्द. क्लिअर? अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं शब्द आणि प्रकृती, प्रकृती आणि विकृतीतला फरक. बऱ्याचदा पद आणि विकृतीतला फरक तुम्हाला प्रकृती आणि विकृतीतला फरक विचारला जातो किंवा प्रकृती कुणाला म्हणतात हे विचारलं जातं. तर मग हे लक्षात ठेवायचंय, मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती म्हणतात, तर मूळ शब्दाच्या रूपात बदल करून वाक्यात वापरल्यास किंवा मूळ शब्दाच्या रूपात बदल करून नवीन शब्द बनवल्यास त्याला विकृती म्हणतात. विकृतीला दुसरं नाव काय? पद असे म्हणतात. आता पद म्हणजेच शब्द, विकृती म्हणजेच शब्द किंवा प्रकृती म्हणजेच शब्द असतो, पण त्यांच्यात हा बारीक फरक आहे. लक्षात राहा. ओके, चला आता पुढे जाऊ आपण या शब्दाच्या बाबतीत आणखी काही माहिती सविस्तर शिकू. आता तुम्हाला कळलं शब्द कुणाला म्हणायचं. तुम्हाला कळालं की शब्दात काही शब्द मूळ शब्द असतात, काही शब्द त्याच्यापासून तयार झालेले असतात. मग मूळ शब्दाला आपण प्रकृती म्हणतो, मूळ शब्दाच्या रूपात बदल झाला त्याला विकृती म्हणतो, विकृतीलाच आपण पद म्हणतो. पण सगळेच हे कोण आहेत? शब्द आहेत. हे तुम्हाला सविस्तर सांगितलंच आहे. पण आता तुम्हाला मी आणखी दोन उदाहरणं देतो ज्यामध्ये तुम्हाला मी काहीतरी प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे, लक्षपूर्वक बघा. बघा, मी एक शब्द दिला पाणी आणि दुसरा एक शब्द दिला मी पाण्यात. बरोबर आहे. मग मला सांगा पाणी हा कोण आहे? विकृती का पद का मूळ शब्द? मूळ शब्द. मूळ शब्द म्हणजे काय? हा प्रकृती. बरोबर आहे. आणि पाण्यात हा काय आहे? विकृती. इथपर्यंत विकृतीलाच काय म्हणतो आपण? पद म्हणतो. समजा मी जर असा शब्द घेतला असता स्वाती. बरोबर आहे. मग मी जर म्हटलं असत स्वातीला किंवा स्वातीने स्वातीचा, तिथं स्वाती हा प्रकृती आहे, मूळ शब्द आहे. पण स्वातीला हा त्याच्यात बदल केलेला शब्द आहे. हा काय झाला?
विकृती, विकृतीला काय म्हणतो आपण पद म्हणतो. असा कोणताही मूळ शब्द घ्या आणि त्याच्यात बदल करा, बदल करायला रूप झालं विकृती आणि मूळ रूप झालं प्रकृती, हा त्यातला फरक आहे. क्लिअर? आता बघा थोडस आपण पुढे जाऊ. बघा आता मी इथे एक शब्द लिहिला पाणी आणि दुसरा शब्द लिहिला मी आणि. तुम्हाला सांगा पाणी आणि हे दोन्ही पण शब्द आहेत का नाही? आहेत का नाही? आता दोन्ही पण मूळ शब्द आहेत का नाही? आहेत का नाही? पण जर समजा म्हणलं मी पाणी शब्दात बदल करा आणि शब्दात बदल करा, तर मला सांगा तुम्ही कोणत्या शब्दात बदल करू शकता? पाणी का आणि का दोन्ही? कळत मी काय म्हणतोय? पाणीला तुम्ही काय म्हणू शकता? पाण्यात, पाण्याचा, पाण्याला, पाण्याशी असं तुम्ही प्रत्यय लावू शकता किंवा त्याच्या रूपात बदल करू शकता. आणीला आणि तो आणीचा असं म्हणता येतं का? नाही. आणि हा शब्द बदलू शकत नाही, पाणी हा शब्द बदलू शकतो, बदलू शकतो, बदलू शकत नाही. नीट कळतं मी काय बोलतोय? म्हणजे पाणी जो शब्द आहे, हा जो पाणी शब्द आहे हा विकारी झाला आणि जो शब्द आहे तो अविकारी झाला, म्हणजे हा बदलतो हा बदलत नाही. मग आता इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, शब्दांच्या जाती शिकत असताना शब्दांचे किती प्रकार असतात? इथे लिहितो वाटल्यास मी शब्द प्रकार. शब्दाचे मुख्य किती प्रकार पडतात? मग दोन प्रकार पडतात. पहिला आहे, पहिला कोणता? विकारी शब्द, म्हणजे बदलणारे शब्द. आताच बघितलं आपण, मग बदलणाऱ्या शब्दाला विकारी म्हणायचं, लक्षात ठेवा. विकारी शब्द किंवा त्याला आपण सव्यय अव्यय म्हणतात, लक्षात ठेवा. इथं आपण दुसरे शब्द लिहू सव्यय. सव्यय म्हणजे विकारी किंवा सविभक्तिक. सविभक्तिक, सविभक्तिक, ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते झालं अव्यय, म्हणजेच अविकारी किंवा अविभक्तिक. अविभक्तिक ते काय आहे हे लक्षात घ्या. हे सव्य काय, अव्यय काय, विकारी काय, अव्यय का किंवा अविकारी का, हे कुणी नाव दिले बाबा? बरोबर आहे ना? हे लक्षात ठेवा. विकारी हे नाव दामलेनी दिलेलं आहे, विकारी ना अविकारी असे जे प्रकार केले हे दामलेनी केलेले आहे, लक्षात येते. आणि सविभक्तिक आणि अविभक्तिक हे जी नावं आहेत ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी दिलेली आहेत. आणि सव्य आणि अव्यय ही संस्कृतातली नाव आहे. कळतं मी काय सांगतोय? सव्य आणि अव्यय ही संस्कृतातली नाव आहेत. पण विकारी आणि अविकारी ही नावं दामलेंनी दिली, सविभक्तिक आणि अविभक्तिक ही नावं दादोबा पांडुरंग तरखडकरांनी दिली. इकडे क्लिअर? आता इथं सव्यय का म्हणतात आणि अव्यय का म्हणतात हे समजून सांगतो. क्लिअर? आता बघा, समजा आपण व्यय शब्दाचा जर अर्थ बघितला तर त्याचा अर्थ असतो खर्च किंवा बदल. मग इथं काय खर्च झालेला आहे, खर्च न झालेले आहे का? नाही. इथं आपला कोणता अर्थ घ्यायचा? इथं बदल. मग व्यय म्हणजे काय? बदलणारे. बरोबर आहे. मग सव्यय म्हणजे काय? आता लक्षात घेतलं, सव्यय इथं सोडलं, काय म्हणला? सव्यय. सव्यय म्हणजे बदलासह, बदलासह. आणि अव्यय म्हणजे अव्यय. अ म्हणजे नाही, व्यय म्हणजे बदल. मग बदल नसलेले, बदलाशिवाय असं लिहू शकता तुम्ही, बदलाशिवाय किंवा बदल नसलेले. मग ज्याच्यात बदल होतो ते सव्य आणि ज्याच्यात बदल होत नाही ते अव्यय. कळतंय? ज्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊ शकतो ते झाले सव्य, म्हणजे विकारी आणि सविभक्तिक. तिन्हींचा अर्थ एकच. विकार म्हणजे काय? बदलणे. सविभक्तिक म्हणजे काय? बदलणे. सव्य म्हणजे काय? बदलणारे. आणि अव्यय म्हणजे काय? बदलणार नसणारे, बदल होऊ शकत नसणारे. अविकारी म्हणजे काय? बदल नसलेले. आणि अविभक्तिक म्हणलं तरी सुद्धा काय? बदल नसलेले. कळत मी काय बोलतोय? आता याच्यामध्ये लक्षात ठेवत चला की शब्दाच्या रूपात बदल झाल्यास त्याला विकारी म्हणा आणि शब्दाच्या रूपात बदल नाही झाला तर त्याला अविकारी म्हणा. मित्रांनो, या बदलणाऱ्या शब्दांचे चार प्रकार असतात आणि न बदलणाऱ्या शब्दाचे पुन्हा चार प्रकार असतात. म्हणजे बदलणाऱ्या शब्दांच्या चार जाती आणि न बदलणाऱ्या शब्दाच्या चार जाती, म्हणून शब्दांच्या एकूण जाती किती होतात? आठ होतात. मग आता इथं शब्दांच्या जाती दाखवतो मी तुम्हाला. इथं शब्द प्रकार किती प्रकारचे हे सांगितलं. आता आपण त्या पद्धतीने शब्दांच्या जाती पाहणार आहे. मग याच्यामध्ये लक्षात ठेवा, याच्यात बदल होतो. मग शब्दाच्या रूपात
लक्षात ठेवा शब्दाच्या रूपात लिंग वचन विभक्तीने काय होतो बदल होतो आणि इथं काय लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही बदल नाही याच्यात बदल होतो इथं बदल होत नाही इथं लक्षात ठेवा बदल होत नाही बदल होत नाही आणि बदल होतो कशानुसार बदल होतोय म्हणलं मी लिंग वचन विभक्ती आता बऱ्याच लोकांना सर ते लिंग वचन विभक्ती शिकवलंच नाही अजून कसं असतं ना काही लोकांना माहितीच नसतं मुळापासून फळाकडे जायचं असतं काही लोक उलटा अभ्यास करते उलटा आधी फळाकडून मुळाकडे घुसायचं नाही कळतं मी काय सांगतोय आधी आपण मूळ आणि मुळापासून त्याचं खोड खोडापासून फांद्या फांद्यापासून फुलं फुलापासून फळाकडे जाणार फळ मिळणार तुम्हाला गोड मिळणार पण तुम्हाला आधी मुळाला पाणी घालावं लागेल मित्रांनो म्हणजे काय म्हणजे तुम्हाला आधी सगळं मूळ शिकावं लागेल ना आधी आपण भाषा शिकलो बघा व्याकरण शिकायचंय कशात शिकायचं होतं भाषेचं मग भाषेत माहिती पाहिजे होती आमची बोंबा अशी आहे आम्हाला भाषाच माहित नाही आणि आम्ही म्हणतो आम्ही भाषेत आहे आम्हाला मराठी भाषेत ढेकळं भाषा शिकलो भाषेनंतर आपण त्याचं व्याकरण शिकायला सुरुवात केली मग व्याकरणामध्ये आपण बघितलं पहिला घटक वर्ण बघितला मग आपण अक्षर बघितला मग आपण शब्द बघतोय कळतंय अशा पद्धतीने चालू आहे मग आता शब्दामध्ये लिंगवचन विभक्ती कुठं येतं जेव्हा आपण नाम टॉपिक सुरू करणार त्यावेळेस नामाचं लिंग नामाचं वचन नामाची विभक्ती असं मी सुरुवात करणार आहे प्रत्येक जातीचं लिंगवचन लिंगवचन काय असतं तर जनरली लहानपणापासून आपल्या लिंगवचन विभक्ती ह्या तीनही गोष्टी झालेल्या असतात काही शाळेमध्ये कदाचित शिकवलेलं नसू शकतं पण 99.99% शाळेमध्ये सांगतात सांगतात खरंच प्रामाणिकपणे शिकवतात शिक्षक लोक पण आमची महाभाग अशी आहे की आपल्या शाळेत कधी शाळा हा अभ्यासाचा भाग असतो हे आता आपल्याला वाटायला लागले कारण आपण शाळा शिकलो असतो शाळेत जाऊन शाळेतले विद्यार्थी म्हणून जर खरंच जगलो असतो शिकलो असतो सर काय म्हणतात ऐकलं असतं तर कदाचित तुम्हाला व्याकरण शिकायची माझ्याकडे वेळ नसते आली पण आपण त्यावेळेस तो विषय नीट समजून नाही घेतला म्हणून आपल्याला हे कळत नाही आलं म्हणून लिंग म्हणजे काय बाबा आपण पुरुष आहे म्हणजे आपण पुल्लिंग आहे एखादी स्त्री आहे तर ती स्त्रीलिंग आहे आणि जो पुरुष आणि स्त्री नाही तो नपुंसकलिंगी मी काय बोलतोय कळतंय तुम्हाला एवढी बेसिक ज्याला कळत नाही तुझं इथं काहीच काम नाही तू सरळ जाणार मागरायचं काही काम नाही तू इथं ज्याला एवढा फरक कळतो त्याने अभ्यास करा दुसरा मुद्दा वचन एक संख्येचा बोध झाला तर एक वचन आणि एकापेक्षा जास्त संख्येचा बोध झाला तर अनेक वचन हे माहिती नाही का बरोबर का चूक आता समजा मी म्हणलं कुत्रा किती संख्या झाली कुत्रा म्हणल्याव एक कुत्रे म्हणल्याव अनेक एवढा बेसिक फरक कळला पाहिजे पुढे काय विभक्ती शब्दाच्या शेवटी आपण अक्षर जोडतो त्याला प्रत्यय म्हणतात आणि या प्रत्ययाची जी असते ती असते काय विभक्ती समजते प्रत्ययाने जी तयार होती ती काय असते विभक्ती याच्याबद्दल मी सविस्तर पुढे बोलणारच आहे पण तुम्हाला माहिती असावं लिंगामुळे वचनामुळे विभक्तीने या शब्दात बदल होतो म्हणून या शब्दाला विकारी शब्द म्हणतात मग व्याख्या काय होईल सर्वे शब्दाची विकारी शब्दाची ज्या शब्दाच्या रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होतो त्याला सव्यय म्हणतात इथं काय होईल ज्या शब्दाच्या रूपात लिंग वचन विभक्तीने बदल होत नाही त्याला अव्यय म्हणतात काही लोक म्हणतात सर मग लिहून द्या आणि हे काय केलंय म्हणजे त्याला असंच लिहून द्यावं लागतं ज्या शब्दाच्या रूपात लिंग वचन विभक्तीने बदलतो ह्या डोक्यावर परिणाम झालाय हे असलं बावटपणा करून अभ्यास करत असाल तर जन्मात पास नाही होत तुम्ही अरे हे काय पाठांतर करण्याचा विषय आहे का संकल्पना कन्सेप्ट मुळापासून समजलं पाहिजे याला कमुना असं म्हणते का म्हणते त्याला असं हे कळलं ना बस पाठांतर करायची गरज नसती व्याख्या म्हणजे काय एखादी संकल्पना मोठ्या स्वरूपात असती ती एकदम छोट्या स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न असतो पण छोट्या स्वरूपात सांगितलं ते मोठ्या स्वरूपातलं माहिती नसेल तर छोट्या स्वरूपातलं ढेकळे आठवत नाही जी गोष्ट अनेक शब्दांनी सांगायची ती कमीत कमी शब्द सांगण्याचा प्रयत्न असतो व्याख्येमध्ये व्याख्या समजण्यासाठी आपल्याला ती संकल्पना फुटली पाहिजे संकल्पना समजली पाहिजे तर ती व्याख्या लक्षात राहते आता कोणाला पाठ करायची गरज आहे काही अजिबात नाही आणि ज्याला वाटतं नाही अजूनही पाठ करू लागतोय तो इथं काम नाही खरं सांगतो चला सव्वे आता मी सांगितलंय ज्या शब्दाच्या रूपामध्ये लिंगामुळे वचनामुळे आणि विभक्तीने बदल होतो त्याला विकारी म्हणा आणि ज्या शब्दाच्या रूपामध्ये लिंग वचन विभक्तीने बदल होणार नाही त्याला अविकारी म्हणा क्लिअर आता इथं बदलणाऱ्या जाती किती चार
न बदलणाऱ्या जाती किती? चार. तर बदलणाऱ्या जाती कोणत्या? ना. आता काही विशेष पंडित आहेत आपल्याकडे, पंडित हे सगळी म्हणतोय अभ्यासातले पंडित, की यांना शब्दांची जाती आठ आहेत माहिती, पण म्हणलं ना सांग कोणत्या. सर ते मधली सुटी ती त्याची, त्याला म्हणलं ना जनगण मन मन, मला येतं सर येतं, उभा राहिला ना तो जनगण मनन आधीच थोडं तू म्हणन थोडं मी म्हणतो असं होतं. तुम्ही ट्राय करू पहा, कोणी पण जे स्वतःला शहाणे समजते ना त्यांनी उभा राहायचं, डोळे बंद करायचे, इकडे तिकडे विचार न करा, तुम्ही सरळ करा, सरळ सुरू करा जनगण मन, नाही चुकलं तर पैन देईन मी तुम्हाला. 99.99% वाग आहेत ना, शिक्षक असू नये, विद्यार्थी असो, कोणी पण असो, त्यांनी उभा राहून म्हणायचं जनगण मन, अरे नाही चुकलं तर पैन देईन मी, कारण ते पाठांतर होतं, पाठांतर होतं. अजून माहित नाही आम्हाला राष्ट्रगीताचा अर्थ काय, किती लोकांना माहिती रे जनगण मन या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे आपल्याला, आपण कधी त्या शब्दाचा विचार तरी केलाय, तरी पण सुद्धा आपण काय करतो नुसतं पाठ करतो. पाठ केलं की तुमचं वाटोळ आहे लक्षात घ्या, पाठांतर करू नका, पाठांतरमाने परीक्षा पास होता येत नाही. म्हणून कन्सेप्टच घ्यायच्या, एकूण शब्दाच्या जाती आठ, त्या कोणत्या ते सांगतो. आता विकारी मध्ये चार, अविकारी मध्ये चार. आता विकारी मध्ये पहिली जात नाम, दुसरी आहे सर्वनाम, तिसरी आहे विशेषण आणि चौथी आहे क्रियापद. कोणती चौथी? क्रियापद. आता अविकारी मध्ये कोणती किंवा अवे मध्ये कोणती? पाच नंबर आहे, म्हणजे डायरेक्ट पाच नंबर येतो, कारण तिकडे चार झाले, इकडे पाचव्यापासून सुरू करतो. ठीक आहे, पाच नंबर काय? क्रिया, विशेषण, अव्यय. नंबर सहा शब्द, योगी, अव्यय. नंबर सात उभयान्वयी, अव्यय. नंबर आठ केवल प्रयोगी, अव्यय. अशा पद्धतीने शब्दांच्या आठ जाती झाल्या. विकारी चार, अविकारी चार, हे बदलतात कशा हे नंतर सांगतो आता. पण आपल्याला आधी माहिती पाहिजे ना, कुणाला नाम म्हणायचं, कुणाला सर्वनाम, कुणाला विशेषण, कुणाला क्रियापद, बरोबर आहे. आधी तुम्हाला या संकल्पना मी समजून सांगणार, पुढच्या पाच मिनिटांमध्ये सविस्तर तुम्हाला कळणार की कुणाला नेमकं शब्दाच्या जाती म्हणतात, नाम नेमकं काय असतं, सर्वनाम काय असतं, विशेषण काय असतं, क्रियापद काय असतं, हे तर कळलं पाहिजे आपल्याला, बरोबर. तर आपण त्याला समजून घेऊ काय. समजा मित्र, मी जर म्हणून विचारलं तुम्हाला याला काय म्हणतात रे, तुम्ही काय म्हणणार? याला पेन म्हणतात. याला काय म्हणतात रे? याला फडकी म्हणतात, बरोबर आहे. याला काय म्हणतात रे? याला सदरा म्हणतात, बरोबर आहे. याला काय म्हणतात रे? घड्याळ म्हणतात, बरोबर आहे. याला चष्मा म्हणतात, याला फळा म्हणतात, बरोबर आहे. बरोबर का नाही? तुमच्या अवधी बहुधी जेवढ्या वस्तू दिसतात त्या प्रत्येक वस्तूला ओळखता येते तुम्हाला. कशाने ओळखता येते? नावाने ओळखता येते. कशाने ओळखता येते? नावाने. अरे मग ते नाव म्हणजेच नाम, नाव म्हणजेच नाम. हो, तुमचं एक नाव आहे. का ठेवलं रे? का ठेवलं? आई वडिलांना काही काम नव्हतं का? चला आपण याच नाव ठेवू, म्हणजे हा आमचं नाव करीन म्हणले. हे नाव म्हणजे काय? एक ओळखण्यासाठी दिलेला शब्द. एखाद्या वस्तूला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या प्राण्याला, एखाद्या पदार्थाला ओळखण्यासाठी वापरलेल्या शब्दाला नाम असे म्हणतात. क्लियर? सृष्टीतील म्हणजे जगातील दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या, बघा मी काय बोलतो, दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या व्यक्ती, वस्तू आणि त्यांचे गुणधर्म ह्या सगळ्यांना दिलेले नाव म्हणजे नाम असत. तुम्हाला जर दिसणाऱ्या ठीक आहे, पण न दिसणाऱ्या कसे? मन, माझ मन, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, धैर्य, शौर्य, विद्वत्ता, हुशारी, काय हे काय? सुख, आनंद. कळतोय ना मी काय बोलतोय? हे दिसत का कधी? का गेले कधी दुकानावर? एक किलो सुख द्या, ते म्हणे इकडे घे सुख. त्यांनी तर दुःख होईल. मग मला सांगायचं काय तुम्हाला, काही गोष्टी दिसतात, काही गोष्टी दिसत नाही, पण तरी सुद्धा त्या ओळखण्यासाठी आपण त्याला एक शब्द दिला, त्याचं नाव म्हणजेच नाम. मग व्याख्या काय? सृष्टीतील जगातील दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांना ओळखण्यासाठी वापरलेला शब्द विकारी शब्द म्हणजे कोण? नाम असतो. कळलं मी का म्हणतो नाम? आता काय सर्वनाम? आता इथे बघा, सर्वनाम,
सर्व आणि नाम, नाम परत येत आहे, सर्व नाम म्हणजे काय, प्रत्येक नामाच्या जागी दुसरा एखादा पर्यायी शब्द वापरतो, नामाच्या जागी दुसरा शब्द वापरतो, सर्व नामा, सर्व नाम म्हणजे काय, सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येतो तो शब्द, सगळ्या नामाच्या जागी येतो तो शब्द म्हणजे सर्व नाम। समजा मी म्हणलं राम आंबा खातो, बरोबर आहे, राम आंबा खातो, मी राम बाजूला काढला, रामच्या जागी तो टाकला, मी काय म्हटलं तो आंबा खातो, बरोबर आहे। प्रत्येक वेळा राम राम म्हणायचं मला जरा जड जात आहे, प्रत्येक वाक्य रचनेमध्ये परत नाव वापरायचं, परत नाव वापरायचं, परत नाव वापरायचं, असं जेव्हा आपण बोलत जातो तेव्हा आपल्याला काय होतं ते वाक्य वाचताना थोडी गडबड वाटते। समजा मी तर असं म्हणलं मोदी यांनी देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केला, मोदींनी सकाळी उठून या गोष्टीची घोषणा केली, मोदी देशाला आज संबोधित करत आहे। आता हे मोदी मोदी असं म्हणलं बरं वाटतं का? मग आपण काय म्हणतो सुरुवातीला मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला, त्यांनी आज देशाला संबोधित केले, कळतंय मी काय सांगतोय? मग मोदींच्या जागी मी त्यांनी हा शब्द वापरला तेव्हा काय होत आहे की नाम परत परत नको वापरायला, म्हणून नामाच्या जागी सोय केली दुसरा शब्द वापरण्याची, तो कोण असतो? सर्वनाम। मग नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, एकदम सोपं, नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, पण सर्वनाम विकारी आहे। ते कसं पुढे सांग, कळालं तुम्हाला? नामाच्या जागी येणारा शब्द कोण? मग सर्वनाम। पुढे जाऊ आपण विशेषण। आता इथे तुम्हाला कळलंय नाम आणि सर्वनाम, बरोबर आहे, नाम सृष्टीतील कोणता घटक ओळखण्यासाठी शब्द, त्याच्या जागी आलेले शब्द सर्वनाम, आणि ह्या दोघांबद्दल म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण, विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण, कोणाची? नामाची किंवा सर्वनामाची, विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे कोण असतो? विशेषण। समजा मी तुम्हाला म्हणलं मुलगा, मुलगा नाव आहे, बरोबर आहे, पण मी म्हणलं चांगला मुलगा, कसा मुलगा? चांगला मुलगा, नाकटा मुलगा, काळा मुलगा, चपटा मुलगा, कळतं मी का बोलतो? मुलगा तर मुलगाच आहे, पण मुलगा कसा आहे ही विशेषता कुणी सांगितली? विशेषणाने सांगितली। मग नामाची माहिती, नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचंय? विशेषण म्हणायचंय। जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणायचं, कळतंय? मग काळा मुलगा, लंगडा मुलगा, बुटका मुलगा, उंच मुलगा, नकटा मुलगा, कळतंय ना? ही नकटा, चांगला, हुशार, उंच, अखूट, लांब, ही जी वापरतो ही सगळी विशेषण झाली। अशी कित्येक विशेषण तुम्ही वापरू शकता। विशेषणाबद्दल पुढे आपण शिकणारच आहे, इथपर्यंत क्लिअर तुम्ही? आता बघा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कोण किंवा पुढची जी जाते ती कोण? क्रियापद। इथे दोन शब्द आहेत, क्रिया आणि दुसरं पद। पद म्हणजे काय आता शिकलो आपण, पद म्हणजे शब्द, पद म्हणजेच काय असतो? शब्द। कसा शब्द? क्रिया दाखवणारा शब्द। वाक्यामध्ये एखादा शब्द क्रिया दाखवतो बघा, मग क्रिया दाखवणारा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो तो क्रियापद असतो। समजा मी जर असं म्हणलं असतं राम आंबा, तर काय राम आंबा पुढे काहीच कळणार? मग राम आंबा मी जर असं म्हणलं खातो, तर हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय आणि वाक्याची क्रिया पण दाखवतोय। राम आंबा काय क्रिया करतोय? खाण्याची। मग मी तर वाक्यात क्रिया पण दाखवते आणि वाक्याचा अर्थ पण पूर्ण करतोय। जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि क्रिया दाखवतो तो असतो कोण? क्रियापद। समजतंय का? हे झाले शब्दांच्या विकारी चार झाले। माझं मी परत एकदा रिवाइज करतो पटपटपट। सृष्टीतील कोणताही घटक, जगातील कोणताही घटक, दिसणारा न दिसणारा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, वस्तू व्यक्ती पदार्थ प्राणी यांचा नाव किंवा त्यांच्या गुणधर्माचं नाव, नाव असतं, क्लिअर? या नामाच्या जागी आलेला शब्द सर्वनाम असतो आणि या दोघांबद्दल म्हणजे नामाबद्दल सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रिया दाखवणारा शब्द क्रियापद असतो। डन, ओके। आता आपण पाहणार आहे अविकारी जाती किंवा अव्यय जाती। अविकारी त्याचा अर्थ तुम्हाला तेच सांगितलंय, न बदलणारे, काय बदलत नाही? लिंग, वचन, विभक्तीने त्यांच्यात बदल होत नाही। त्याला कशाला क्रिया विशेषण अव्यय म्हणतात हे बघू आपण। क्रिया विशेषण अव्यय, आता तिन्ही शब्दांचा अर्थ माहिती तुम्हाला।
क्रिया म्हणजे कृती, विशेषण म्हणजे विशेष माहिती सांगणारा, आणि अव्यय म्हणजे बदलत नाही. बरोबर आहे. मग जो शब्द क्रियाबद्दल विशेष माहिती सांगतो, क्रियाबद्दल म्हणजे वाक्यात क्रिया दाखवणार शब्द कोण असतो? क्रियापद. बरोबर का नाही? मग जो शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो असा न बदलणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे जो शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगतो, सरळ सरळ लक्षात ठेवा, जो शब्द वाक्यातल्या क्रियापदाबद्दल माहिती सांगतो ते असतं क्रियाविशेषण अव्यय. आणि जो शब्द नामाबद्दल सर्वनामाबद्दल माहिती सांगतो तो विशेषण असतो. फरक लक्षात ठेवा बरं का. विशेषण नामाची माहिती सांगतोय आणि क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाची माहिती सांगतो. समजा मी असं म्हणलं, राम आंबा पटपट खातो. काय म्हणलं मी? राम आंबा पटपट खातो. आता खाण्याची क्रिया आहे, कशी घडली? पटपट. मग पटपट हा शब्द रामाबद्दल माहिती सांगत नाही, नामाबद्दल माहिती सांगत नाही, तो क्रियेबद्दल माहिती सांगतो. जो शब्द क्रियेबद्दल माहिती सांगतो, क्रियापदाची माहिती सांगतो, तो असतो क्रियाविशेषण अव्यय. समजते का? हॅलो. ठीक आहे, समजते तुम्हाला. तर आता आपण पुढे जाऊ. पुढे क्रियाविशेषण अव्यय कळालं तुम्हाला. आता बघा, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द. पुढे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी इथं बघा, शब्द योगी अव्यय. आता अव्यय म्हणजे बदलत नाही हे लक्षात ठेवा. आणि शब्दयोगी म्हणजे काय? शब्द योगी इथं दोन शब्द आहेत. बरोबर आहे. शब्द म्हणजे शब्द आणि योगी म्हणजे काय? जोडणारा. शब्द म्हणजे काय? शब्द आणि योगी म्हणजे काय? जोडणारा. जो शब्द शब्दाला जुडून येतो, जुडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी. शब्दाला जुडून येणारा म्हणजे शब्दयोगी. हो तेच बरोबर आहे. तुम्हाला ऐकलंय तर मी काय म्हणतोय? शब्दाला जोडून येणारा म्हणजेच शब्दयोगी. समजा झाड हा शब्द आहे, त्याला मी आणखी एक शब्द जोडला, मागे. तर काय झालं? झाडामागे. पण झाड हा मूळ शब्द होता, त्याला कोण जोडून आला? मागे. मग झाड शब्दाला जोडून आला, जो शब्द जोडून आला, जो शब्द जोडून आला, जो शब्द जोडून आला तो कोण झाला? शब्दयोगी अव्यय. जो शब्द शब्दाला जोडून येतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं. एकटा येत ना शब्दयोगी अव्यय. याच्यामध्ये अपवाद पण आहे, एक दोघं ते आहेत, ते स्वतंत्र येतात. पण शब्दयोगी अव्यय अव्यय म्हणजे काय? जे शब्दाला जोडून येतात त्याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचं आहे उभय अन्वयी अव्यय. आता अव्यय म्हणजे न बदलणार आहे, पण उभय अन्वयी म्हणजे काय? उभय म्हणजे दोन आणि अन्वयी अन्वयी उभय अन्वयी असा शब्द येतो. उभय अन्वयी. उभय म्हणजे दोन आणि अन्वयी म्हणजे संबंध. काय? उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. जो शब्द दोघात संबंध जोडतो, काय म्हणलं मी? जो शब्द दोघात संबंध जोडतो त्याला उभय अन्वय अव्यय म्हणतात. आता समजा राम आणि लक्ष्मण. काय म्हणलं मी? राम आणि लक्ष्मण. इथं राम हा शब्द, लक्ष्मण हा शब्द कोणी जोडले? आणि जोडले. मग आणि इथं जर नाही वापरला तर या दोघांमध्ये संबंध जोडता येत नाही. कळतंय? बरोबर. मग राम आणि लक्ष्मण ह्या दोघांमध्ये ज्या शब्दाने संबंध जोडला तो मधला शब्द म्हणजे कोण येतो? उभयान्वयी अव्यय. जो शब्द दोन शब्दात संबंध जोडतो किंवा जो शब्द दोन वाक्यात संबंध जोडतो, वाक्यही जोडतो किंवा दोन शब्दही जोडतो किंवा दोन वाक्यांना जो संबंध दाखवतो दोन वाक्यात किंवा दोन शब्दात संबंध दाखवतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणायचं. इथं दोन शब्दात दाखवलं संबंध. समजा दोन वाक्यात कसं येईल? ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. पाऊस पडला नाही सेपरेट वाक्य, ढग गरजत होते सेपरेट वाक्य. कोणी जोडलं ते? पण ने जोडलं. बरोबर का चूक? समजतंय. विजा चमकू लागल्या पहिलं वाक्य आणि पावसाला सुरुवात झाली, पावसाला सुरुवात झाली दुसरं वाक्य, विजा चमकू लागल्या पहिलं वाक्य, दोघाला कोणी जोडलं? आणि जोडलं. दोन वाक्याला जोडतो किंवा दोन वाक्यात संबंध जोडतो किंवा दोन शब्दात संबंध जोडतो तो कोण असतो? उभयान्वयी अव्यय. आणि व पण परंतु किंतु परी बाकी हे जे शब्द असतात हे उभयान्वयी अव्यय. समजते? मागे पुढे खाली वर समोर हे जेव्हा शब्दाला जोडून येतात तेव्हा ते शब्दयोगी अव्यय असतात आणि स्वतंत्र येतात तेव्हा ते क्रियाविशेषण अव्यय असतात. हो कळले. आता आहे शेवटचा केवल प्रयोगी अव्यय. काय आहे शेवटचा? केवल प्रयोगी अव्यय. कुणाला म्हणायचं? केवल प्रयोगी अव्यय. इथं दोन शब्द आहेत, केवल आणि दुसरा शब्द प्रयोगी. अव्यय म्हणजे बदलत नाही. क्लिअर? आता केवल आणि प्रयोगी म्हणजे काय? केवल म्हणजे केवळ. केवळ म्हणजे कसं? केवळ, फक्त. फक्त
म्हणजे केवळ, आणि प्रयोगी म्हणजे वापरलेले, प्रयोग केलेले म्हणजे वापरलेले. जे शब्द वाक्यात केवळ वापरायचे म्हणून वापरतात, फक्त वापरायचे म्हणून वापरतात, जे शब्द वाक्याचा भाग नसतात केवळ वापरायचे म्हणून वापरतात म्हणून केवळ प्रयोगी. समजते? म्हणजे जे शब्द केवळ वापरले जातात, फक्त वापरायचे म्हणून वापरले जातात, त्यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. कस? आता समजा केवढा मोठा साप, मी असं म्हणतो केवढा मोठा साप म्हणजे काय, केवढा मोठा साप म्हणजे काय, साप खूप मोठा आहे. आणि मी जर म्हणलो बाप रे, काय म्हणलं मी, बाप रे केवढा मोठा साप. आता साप मोठा झाला, साप आणखी मोठा झाला का, नाही. बाप रे केवढा मोठा साप आणि केवढा मोठा साप दोन्ही पण वाक्य बरोबरच होते, पण दोन्ही वाक्यामध्ये एकच अर्थ आहे, साप खूप मोठा आहे. पण बापरे हा शब्द तिथं नाही वापरला तरी चालतो, तरी पण केवळ वापरायचा म्हणून वापरतात म्हणून याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. तुम्हाला अजून एक सोपं सांगतो, केवळ प्रयोगी अव्यय हे सगळे उद्गारवाचक शब्द असतात, उद्गारवाचक शब्द असतात. केवळ प्रयोगी अव्यय काय असतात, उद्गारवाचक शब्द, उद्गार भावनेचा उद्गार. आता समजा मी म्हणलो साप खूप मोठा आहे, काय वाटतं, बापरे केवढा मोठा साप, कसं वाटतंय, फरक पडतोय ना. मी तेच सांगतोय, तेच ते फरक आहे ना, फरक आहे ना. पण दोघांचं म्हणणं एकच आहे, साप खूप मोठा आहे. पण जेव्हा भावनेचा उद्गार बाहेर पडतो तेव्हा काही शब्द वाक्यात वापरायची गरज नसताना वापरले जातात म्हणून त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. कळलंय? अशा पद्धतीने काही शब्द बदलू शकतात, काही शब्द बदलत नाही, हे मी पुढे सांगतो. पण शब्दांच्या विकारी मधल्या चार जाती आणि अविकारी मधल्या चार जाती याचा परत एकदा रिपीट करतो. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारा शब्द. उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्दात दोन वाक्यात संबंध जोडणारा शब्द. आणि केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे केवळ वापरला जाणारा शब्द, फक्त वापरायचं म्हणून वापरतात असा शब्द. म्हणून याला उद्गारवाची अव्यय सुद्धा म्हणतात, कारण हे उद्गारवाचक शब्द असतात. क्लिअर? अशा पद्धतीने विकारी शब्दांच्या चार जाती आणि अविकारी शब्दांच्या चार जाती आहेत. आता हे बघू आपण की याच्या रूपात बदल कसा होतो आणि याच्या रूपात कसा बदल होत नाही. ठीक आहे? आता मी हे तुम्हाला कंटिन्यू सांगणार आहे. ठीक आहे? आता मी तुम्हाला सांगितलंय विकारी जाती कोणत्या, अविकारी जाती कोणत्या. आता ह्या विकारी कशा हे समजून घेऊ. आता मी तुम्हाला ओळख करून दिली की प्रत्येक जात काय आहे, बरोबर. आता आपण शिकणार की यांच्यात बदल खरंच होतो का, लिंगामुळं, वचनामुळं, विभक्तीमुळं. ठीक आहे? आता समजा इथं मी मूळ शब्द लिहिलाय, इथं मी स्त्रीलिंग लिहिलंय, इथं अनिवचन लिहिलंय, मी इथं विभक्तीचं रूप लिहिले, बरं का. आता हा मूळ शब्द आहे मुलगा, बरोबर आहे. मुलगा हा पुल्लिंगी का नाही. आपण मुलगाला स्त्रीलिंगी जर केलं तर कसं होत आहे, मुलगी. मग मला सांगा मुलगा शब्दाचा अंत आने होता, इकडे काय झाला, इने झाला, मुलगा मुलगी. म्हणजे याच्यात बदल झाला का नाही, झाला. झाला. आपण याला अनेकवचन केलं, मुलगा एक आहे, मुलगे अनेक असते, मुले नसतं बरं का मुलगाचं अनेकवचन. मुलगाचं अनेकवचन मुलगी असतं. मग मुलगात रूपात मुलगी असा बदल झाला अनेक वचनामुळे. त्याच्यामुळे विभक्ती रूपात बदल झाला का बघा. मुलगा शब्दाला आपण ना प्रत्यय जोडला, ना. कोणता प्रत्यय जोडला आपण, ना. मग मुलगा शब्दात मुलांना असा बदल झाला. म्हणजे काय, नामाच्या रूपात लिंगामुळं, वचनामुळं, विभक्तीमुळं बदल होतोय म्हणून नाम सव्ये, म्हणून नाम विकारी, म्हणून नाम सविभक्ती. कळतंय? पुढचं उदाहरण आपण सर्वनामाचं घेऊ. समजा तो मूळ शब्द आहे, तो पुल्लिंगी झाला. आपण स्त्रीलिंगी केलं काय होईल, ती. आपण त्याला अनेकवचनी केलं काय होईल, ते. आणि आपण त्याला प्रत्यय जोडला काय होईल, त्यांना. मग तो, ती, ते, त्यांना. तो हा मूळ शब्द होता, लिंगानुसार ती झाला, अनेकवचनानुसार ते झाला, आणि प्रत्यय जोडल्यानुसार त्यांना झाला. याचा अर्थ तो हा सर्वनाम शब्द होता, पण या सर्वनामाच्या रूपात लिंगामुळं, वचनामुळं आणि विभक्तीमुळं काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. म्हणून हा शब्द सर्वे. क्लिअर? पुढे जाऊ आपण विशेषण. आपण चांगला हे विशेषण घेऊ. चांगला स्त्रीलिंगी काय होईल, चांगली. त्याचं अनेकवचन काय होईल, चांगले. आणि आपण त्याला प्रत्यय जोडला तर काय होईल, चांगल्यांना. ठीक आहे? मग चांगला, चांगली, चांगले, चांगल्यांना बदल झाला का नाही झाला. लिंग, वचन, विभक्तीने त्याच्यात बदल होतो, म्हणून विशेषण सुद्धा काय झालं, विकारी. आता आपण क्रियापद घेऊ. समजा दिसतो, दिसतो, तो दिसतो, पुल्लिंगी होईल. दिसते, स्त्रीलिंगी होईल. दिसतात, अनेकवचनी होईल. आणि दिसल्याने विभक्ती प्रत्यय जोडून होईल. मग मला सांगायचं काय बघा, दिसतो, दिसते, दिसतात, दिसल्याने याच्या सुद्धा लिंगवचन विभक्तीने काय झालेला आहे, बदल झाला आहे.
असा अर्थ होतोय की या शब्दांच्या जातीमध्ये लिंगवचन विभक्तीने बदल होतो म्हणून नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कसे आहे सव्य विकारी सविभक्ती. आता आपण यांचा विचार करू. क्रिया विशेषण अव्यय शब्द घ्यावे उभयांवर प्रयोग घ्यावे यांच्या शेवटी अव्यय 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 का आले बदलत नाहीत म्हणून आले. आता तुम्हाला मी सांगितलं क्रिया विशेषण अव्यय क्रियापदाबद्दल माहिती सांगतात बरोबर आहे. खाली वर मागे पुढे समोर पटपट झटपट खटपट खटपट है ना हे जे शब्द असतात हे सगळे क्रिया विशेषणाचं काम करतात. मग क्रिया विशेषण बदलतात का क्रिया विशेषण अव्यय बदलतात का त्याच्यात पण बारीक फरक आहे. बघा क्रिया विशेषण वेगळे असतात क्रिया विशेषण अव्यय वेगळे असतात ते पुढे मी सांगेलच तुम्हाला. क्रिया विशेषण हे बदलू शकतात पण क्रिया विशेषण अव्यय बदलत नाही. ठीक आहे आता पुढे शिकवलं ते तुम्हाला इथं फक्त एवढं लक्षात ठेवा. आता समजा मागे पुढे खाली वर यांचं लिंग वचन बदलू शकतं का मागेचं लिंग बदलल का वचन बदलल का नाही. मग तसंच शब्दयोगी अव्यय तेच असतात फक्त जोडून घेतात. मग मागे पुढे खाली वर हे शब्दाला लिंगवचन विभक्तीने बदलवू शकत नाही. उभयान्वयी अव्यय आणि व पण परंतु किंतु समजा आणि जर लिंग बदला म्हणलं तर काय पाणी होईल का होईल का. वचन बदलू शकता का व आणि व परंतु यांचं शब्द लिंग वचन बदलू शकत नाही. त्याच्यानंतर केवळ प्रयोग यावे बापरे वा वा शब्बास छान हे जे शब्द आहेत यांना लिंगवचन बदलता येईल का. बापरेचं काय असेल बाय आईरे होईल का बैरे होईल का नाही होणार. मग बापरे हा शब्द उद्गारवाचक शब्द आहे कोणत्याही उद्गारवाचक शब्दाचं लिंगवचन विभक्ती बदलू शकत नाही म्हणून हे सगळे शब्द कसे आहेत अविकारी न बदलणारे म्हणजेच अव्यय. मग अशा पद्धतीने शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत 4 विकारी 4 अविकारी. पण मित्रांनो तुम्हाला अजून एक क्लिअर गोष्ट सांगतो शब्दांच्या जाती कशावर ठरतात. आता तुम्हाला एक कळले की ह्या शब्दांच्या 8 जाती बरोबर आहे पण नाम जो असतो तो एक नामाचं काम करणारा शब्द असतो बरोबर आहे. काही शब्द सर्वनामाचं काम करतात काही विशेषणाचं काम करतात कोणी क्रियापदाचं काम करतं कोणी क्रिया विशेषणाचं काम करतं कोणी शब्दयोगीचं करतं कोणी उभयान्वयीचं कोणी केवल प्रयोगीचं म्हणून त्यांची नावं तसे पडली. आता जसं आपल्याकडे बघा कोणी कपडे शिवण्याचं काम करतं त्याला शिंपी म्हणतो कोणी नावी केस कापण्याचं काम करतो आपण त्याला नावी म्हणतो कोणी लाकूड तोडण्याचं काम करतो त्याला आपण सुतार म्हणतो. अशा जाती आहेत ना माणसाच्या कामावून जाती आहेत. कशावून जाती आहेत त्या कामावून जाती सेम टाइम शब्द ज्या प्रकारचं काम करतो त्या प्रकारची त्याची जात असते. शब्द ज्या प्रकारचं काम करतो त्या प्रकारची त्याची जात असते. म्हणजे काही शब्द सृष्टीतील कोणताही घटक ओळखण्यासाठी वापरतात त्याची जात काय झाली नाम बरोबर आहे. काही शब्द त्याच्या जागी वापरतात त्याचं नाव काय झालं सर्वनाम. काही शब्द त्यांच्याबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी वापरतात म्हणून जो शब्द विशेष माहिती सांगण्याचं काम करतो तो विशेषण. जो शब्द वाक्यातली क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करतो तो क्रियापद. काही शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगण्याचं काम करतात ते झाले क्रिया विशेषण अव्यय. आणि काही शब्द शब्दाला जोडून येण्याचं काम करतात ते झाले शब्दयोगी अव्यय. काही शब्द दोन शब्दात दोन वाक्यात संबंध जोडण्याचं काम करतात ते झाले उभयान्वयी अव्यय. आणि काही शब्द वाक्यात यायचे म्हणून येतात यायचं म्हणून येतात केवळ वापरायचे म्हणून वापरतात म्हणून त्यांचं काम तसं आहे म्हणून त्याचं नाव आहे केवळ प्रयोगी अव्यय. म्हणून याचा अर्थ शब्दांच्या जाती कार्यावरून ठरतात. हॅलो शब्दांच्या जाती कशावरून कार्यावरून म्हणजे तो शब्द वाक्यात कोणतं काम करतो त्यानुसार त्याची जात ठरते. मित्रांनो जर शब्दाचं काम बदललं तर शब्दाची जात बदलते. यस शब्दाने काम बदललं शब्दाचं कार्य बदललं की शब्दाची जात बदलते म्हणजे बदलते. तुम्ही म्हणा कसे उदाहरणातून दाखवतो. आता बघितलं शब्दांच्या जाती त्यांच्या कार्यावरून ठरतात बरोबर आहे. आणि शब्दाचे कार्य बदलले तर त्या शब्दाची काय बदलते जात बदलते. म्हणजे शब्दाने जर त्याचं काम बदललं तर त्याची जात बदलू शकते. आता आपण काही उदाहरणातून समजू. आता बघा एक पहिलं उदाहरण आहे वर. वर हा जो शब्द आहे मी इथं 5 उदाहरणात दिलाय तो एकच शब्द आहे पण प्रत्येक उदाहरणात त्याची जात बदललेली आहे. कशी आता बघा दशरथाने कैकेयीला 2 वर दिले बरोबर आहे. इथं वर शब्द आहे वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात फिरत होता इथं पण कोणता शब्द आहे वर शब्द आहे. तू त्या राजपुत्राला वर इथं पण कोणता शब्द आहे वर शब्द आहे. पक्षी आकाशात वर गेला इथं पण वर शब्द आहे. आणि पक्षी झाडावर बसला इथं पण वर शब्द आहे. पण प्रत्येक वाक्यात त्याचं कार्य बदललं म्हणून त्याची जात बदलली. ठीक आहे आता बघा दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. आता हा वर जो शब्द आहे इथं नामाचं काम करतो. आता नाम तुम्हाला सांगितलंय मी दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. काय दिले वर दिले. कायचं उत्तर नेहमी नाम असतं. मग इथं आपण काय दिले असं क्रियापदाला प्रश्न विचारला तर उत्तर काय निघतंय वर. मग काय दिले असं म्हणलं की वर निघतंय म्हणजे वर हा शब्द वाक्यात कसेच काम करतोय नामाचं. मग पहिल्या वाक्यात ते नाम आहे दुसऱ्या वाक्यामध्ये पाहू. वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात फिरत होता
मग पिताबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता झाला? वर. मग तो शब्द नामाबद्दल माहिती सांगतो, जो शब्द नामाबद्दल माहिती सांगतो तो कोण होतो? विशेषण होतो. मग वर हा शब्द पिताबद्दल माहिती सांगतोय म्हणून ते विशेषण झालं. कोण झालं ते? विशेषण. बघा मी काय सांगतोय, वरती नामाचं काम केलं, इथं विशेष माहिती सांगण्याचं काम केलं म्हणून विशेषण झाला. आता तोच शब्द वाक्यात बघा, वाक्याच्या शेवटी आलाय, तू त्या राजपुत्राला वर, म्हणजे वाक्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी आला आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतोय आणि क्रियाही दाखवतोय. आता वरने म्हणजे काय? तू त्या राजपुत्राला वर, म्हणजे तू त्या राजपुत्रासोबत लग्न कर. कळतंय? मग तू त्या राजपुत्राला वर म्हणजे त्याच्यासोबत लग्न कर. मग इथं वरण्याची क्रिया आहे, लग्न करण्याची क्रिया आहे, म्हणजे माळ घालण्याची क्रिया आहे. समजतंय? म्हणजे हा शब्द वाक्याचा अर्थही पूर्ण करतो, क्रियाही दाखवतो. म्हणजे कोण झालं सांगायला इथं? क्रियापद. बरोबर? मग इथं नाम होता, इथं विशेषण झाला, इथं क्रियापद झालं. आता इथं बघा, पक्षी आकाशात वर गेले. कुठं गेलं? पक्षी आकाशात वर गेला. ठीक आहे, जाण्याची क्रिया झाली. कोठे झालाय? कोठे गेलाय तो? वर गेलाय. मग इथं क्रियापदाबद्दल माहिती सांगितली, कुठे गेला? वर गेला. मग वर हा शब्द जाण्याबद्दल माहिती सांगतोय, म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय. आणि जो शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो तो कोण असतो? मग क्रियापदाचं विशेषण, म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. बरोबर? आता राहिला विषय पक्षी झाडावर बसला. आता झाड शब्द वर शब्द जोडून आला, जोडून आला म्हणजे शब्दयोगी अव्यय. बरोबर आहे? जो शब्द शब्दाला जोडतो त्याला काय म्हणतो आपण? शब्दयोगी अव्यय. आणि अशा पद्धतीने एकच शब्द होता पण प्रत्येक वाक्यात त्याचं काम बदललं आणि काम बदललं त्याचं कार्य बदललं म्हणून त्याची जात बदलते. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, शब्दांच्या जाती कार्यावर ठरतात. एक शब्द आठ प्रकारचे कार्य करू शकतो म्हणून शब्द आठ प्रकारचे कार्य करतात, म्हणून शब्दांच्या जाती आठ आहेत. आणि शब्दाने जर कार्य बदललं तर त्याची जात बदलू शकते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच तर लाईक करायला तुम्हाला ऑप्शन नाहीये, पण मनातून तुम्ही मला लाईक करू शकता. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर पुन्हा एकदा रिवाईज करून पाहायचा आहे, कारण शब्दांच्या जाती एकदा समजल्या तर पुढचा सर्व भाग तुम्हाला सोपा होणार आहे. हा आपला बेस आहे मित्रांनो, मस्त अभ्यास करा. काही अडचण आल्यास मला नक्की विचारा. आजच्यासाठी बस.